एकंदरीतच आजच्या दिवसभरातल्या कामकाजाविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत. दीपक, आज दिवसभर जे कामकाज झालं त्याशिवाय आजच्या कामकाजाची सुरुवातच खरं तर नाट्यमय घडामोडींनी झाली. विरोधकांमध्ये फूट पडली आहे की काय असं चित्र दिसत होतं. या संदर्भात सत्ताधारी, विरोधक आमदार आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात नेमकी काय काय चर्चा होतीये आणि पुढे होणार आहे त्या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांची काय मतं आहेत हे जाणून घ्यायला सगळेजण उत्सुक आहेत. सुवर्णा, प्रामुख्याने आज खऱ्या अर्थाने पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण गेले 3 दिवस केवळ सत्ताधारी पक्ष विधानसभेत कामकाज करत होता आणि विरोधी पक्ष विधानसभेच्या बाहेर होता. परंतु आज दोन्ही पक्ष, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, हे विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आज कामकाज करताना पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. सकाळपासून ज्या नाट्यमय घडामोडी होत्या त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आहेत, त्याचबरोबर भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत. तुमचं दोघांचेही स्वागत. प्रामुख्याने मला पहिलं विरोधी पक्षाला विचारायचं आहे. शिंदेसाहेब, गेले 3 दिवस आम्ही विरोधकांची एकी बघितली, एकत्र येऊन तुम्ही सरकारला अडचणीत आणत होता, परंतु आज काय फिसकटलं असं की अचानक सकाळी काँग्रेसचे आमदार फक्त इथे विधानभवनात आंदोलन करताना दिसले आणि तुम्ही सभागृहात कामकाजात सहभागी होता? त्याला दोन कारणं आहेत. एक कारण असं आहे की ज्यावेळेला आपण राज्यामध्ये ज्यावेळेला स्ट्रॅटेजी ठरवतो, मागच्या वेळेला सातत्याने म्हटलं जात होतं की राष्ट्रवादीची भाजपची चढली आहे. यावेळेला अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर दोन्ही पक्षाचा समन्वय झाला आणि त्यामध्ये ठरलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या सरकारच्या असलेल्या भूमिकेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण आक्रमक राहायचं आणि एकीनं राहायचं. ज्यावेळेला आपण हा संदेश सर्वसामान्य लोकांकडे पोचवतो त्यावेळेला त्याचे पडसाद हे निश्चितपणे उमटत असतात. त्याला निमित्त पण असं आहे की ज्यावेळेला आपण एकत्र करतो त्याच वेळेला निवडणुकीच्या माध्यमातून आपण गोंदिया भंडाऱ्याच्या निवडणुकीला, भंडाऱ्याला आम्हाला भाजपच्या ऑफर असताना सुद्धा एकदा तत्व ठरली की या सरकारच्या विरुद्ध आपण आवाज उठवायचा, हे सरकार न्याय देत नाही म्हणून. त्यावेळेला आपल्या असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी, काँग्रेसने त्या ठिकाणी भाजपची सलगी करून मेजॉरिटी राष्ट्रवादीची असतानासुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सत्ता हातात केली. हा एक मुद्दा होता की तुम्ही एका बाजूला भाजपच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एकत्र येण्याची भूमिका करता आणि दुसऱ्या बाजूला भाजपची सलगी करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करता. हा संदेश महाराष्ट्राच्या जनतेमध्ये चुकीचा जायला लागला म्हणून आम्ही ठरवलं की तुम्ही फक्त त्या ठिकाणी याचा निर्णय घेताना आपल्या स्वार्थासाठी पाहिजे ती तडजोड करता, बदनाम आम्ही होतो. आम्ही याच्या पुढे विधानमंडळामध्ये आम्ही आमच्या पद्धतीची भूमिका मांडू आणि ती सामान्य जनतेसाठी असेल. त्यामुळे दुसरा मुद्दा असा होता की शेवटी आपण पण मीडियाने सगळं म्हणत होतो आंदोलन झालं, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही 3 दिवस सातत्याने सगळ्यांनी एकत्र येऊन केला आणि ठरलं की विरोधी पक्षाचा जेव्हा प्रस्ताव असेल त्या प्रस्तावामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण तिथे जायचं आणि आपलं म्हणणं मांडायचं आणि जर मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने न्याय दिला नाही तर परत एकदा आपण आंदोलनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांसाठी लढा उभारण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून आज सत्तारूढ पक्षाची चर्चा होती, 3 दिवसाचं आंदोलन केल्यानंतर आपण दोघांनी आम्ही ठरवलं होतं आज सभागृहात जायचं आणि त्याचा निषेध करून या ठिकाणी कामकाजाला सुरुवात करायची आणि उत्तर जर सत्कारांना न्याय मिळणार झालं नाही तर परत आंदोलन तीव्र करायचं असं ठरलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी त्या पद्धतीने दोन्ही विषयाच्या संदर्भातून आम्ही त्या सभागृहामध्ये गेलो आणि त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर आम्ही कामकाजात भाग घेतले. भातखळकर, आज भाजपसाठी थोडा आनंदाचा दिवस असेल कारण विरोधकांमध्ये फूट पडल्याचा निश्चितच फायदा तुम्हाला होईल. काल दोन्ही पक्षांचा मुकाबला तुम्हाला करावा लागत होता, आज फक्त काँग्रेसच आक्रमक होती. नाही, मुळामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे गोंदियावरनं या दोघांचं जे काही थोड्या दिवसाकरता जमलं होतं ते फाटलेलं आहे आणि त्या मुळातच कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या हिताची चिंता किंवा महाराष्ट्राच्या 11 करोड जनतेच्या हिताची चिंता हा कधीच मुद्दा नव्हता. जलबिनं मछली अशी यांची अवस्था झालेली आहे, त्यामुळे कुठल्या तरी कारणावरनं जी फाटाफूट होती ती यांना पुन्हा एकदा करायची होती, यांना एक कारण मिळालं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायला निघाले आहेत. मग पहिल्या दिवशी तर मी चर्चेला तयार होतो, चर्चा पहिल्याच दिवशी करा, मग 3 दिवस कुठलं आंदोलन केलं त्यामुळे. आणि आज आपण चर्चेला सभागृहात पाहिलं किती आमदार उपस्थित आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा काही मुद्दा नाही आहे. शेतकऱ्यांच्या हिताकरता अनेक निर्णय राज्य सरकारने गेल्या 7 महिन्यात घेतले. भातखळकर साहेब, एक मुद्दा येते, तुम्ही सांगता जलबिन मिसलीत अशी यांची अवस्था आहे, सत्तेविनाही राहू शकत नाहीत. गोंदिया भंडाऱ्यामध्ये तुम्ही स्वतः म्हणजे भाजपने काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला ऑफर दिली, राष्ट्रवादीने ऑफर नाकारल्यामुळे तुम्ही गोंदियामध्ये काँग्रेसची युती केलीत, तुम्हाला सुद्धा सत्ता हवी होती म्हणून तुम्ही काँग्रेसची साथ घेतलीत. नाही नाही, सत्तेचा काही मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की काँग्रेसने आमची ऑफर कशाला स्वीकारली मग, जर का आम्ही ऑफर दिली आहे तर.
त्यामुळे पूर्वी यांनी सुद्धा आमच्याकडे पूर्वी यांनी सुद्धा विदर्भ नाटक यांनी पूर्वी विदर्भात सुद्धा आमच्या बरोबर अध्यक्षपद घेतलं, उपाध्यक्षपद घेतलेलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अशा पद्धतीची गटजोड ही चालूच असते. आणि गेली कित्येक शिंदेसाहेब, गोंदियाच्या मुद्द्यावरून कर्जमाफीचा मुद्दा बाजूला पडतो, म्हणजे राष्ट्रवादीला महत्वाचा मुद्दा कुठला आहे सांगितलं ते चुकीचं आहे. आम्ही फक्त जी तत्व ठरली होती, आजही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आम्ही बाजूला गेलेलो नाही. हे मगाशी म्हणाले त्या मताशी मी सहमत होणार नाही. त्यांनी सांगितलं सत्तेसाठी ही तडजोड करतात, अजिबात नाही. आत्ता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की गोंदियाची सत्ता गेली तरी त्याच्याबद्दलचं आम्हाला दुःख नाही. आम्ही आमच्या तत्वाशी ठाम आहोत. आम्ही जे चर्चा करण्यासाठी आत गेलो होतो, मी तुम्हाला सांगतो जर चर्चा करताना आम्ही भाग घेतला नसता परत तुम्ही चारवारजण टीका करत होता. ठीक आहे, एक मिनिट. आम्ही चर्चेमध्ये गेलो, चर्चा करताना आजही हे म्हणतायत आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेणार, त्याप्रमाणे निर्णय घेणार आहे. ह्यांनी निर्णय घेतला नाही की आम्ही आमची आंदोलनाची शस्त्र बाहेर काढणार. एक आहे आज इशारा देता तुम्ही एकच मिनिट आहे तो. आज काही का होईना, आमच्या 3 दिवसांच्या आंदोलनामुळे या राज्याचा मुख्यमंत्री जो मी कर्जमाफी करणार नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांना माघार घ्यावं लागलं, महसूल मंत्र्यांना माघार घ्यावं लागलं. आज सरकारवर दबाव आहे. हा नुसता राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हे तर विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांचा त्यांच्यावर दबाव आहे, त्यांच्या पक्षाचा. जर निर्णय चुकीचा गेला तर तुम्हाला सांगतो ह्या सरकारला. अगदी बरोबर आहे दीपक. एकंदरीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा असू देत किंवा इतर सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक अखेर आजपासून कामकाजाला खऱ्या अर्थानं सुरुवात करतात असं म्हणूयात. वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे धन्यवाद या संपूर्ण सविस्तर चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.